आजच त्यांना ते बघत असताना त्यांनी दाखवत असताना मी त्यांना विचारलं, मी त्यांना बाबा ओपन जागा किती, एकंदरीत 10 एकराचा प्लॉट असेल तर किती बांधकाम तुम्ही करणार, किती FSI तिथं वापरणार, किती टॉवरची इमारत बांधणार, मग तेवढ्या टॉवरची इमारत बांधत असताना EWS ह्या वर्गाच्या करता ते लिफ्ट आणि त्याचा लाईटचा खर्च, त्याचा पाण्याचा खर्च, कारण पंपिंग करून पाणी वर नेणं हे सगळं ते परवडणार आहे का? पहिले 2 वर्ष कदाचित कॉन्ट्रॅक्टर करेल किंवा 5 वर्षाच्या करता करता येईल, पण 5 वर्ष झाल्यानंतर त्याचं काय? हे सगळे मुद्दे मी त्यांना सांगितलेले आहेत. आज मी त्यांना थोडे काही दिवस दिलेले आहेत आणि त्यांना म्हणलं की मी पुढच्या वेळेस आल्यानंतर ह्याच्या संदर्भातली मला माहिती तंबूत त्या ठिकाणी पाहिजे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.